And once again, welcome in part 8 of the chapter optics. Now, in this video, we are going to start the new and very important article, and that is the lens maker equation. It is the very important article. How to design the lens and what are the parameters, including that lens, just like the focal length, or radius of curvature, refractive index of that lens. म्हणजे एखादा लेन्स जर डिझाईन करायचा असेल तर त्याचे रेडियस ऑफ कर्वेचर किती असायला पाहिजे. जर आपण एक फोकल लेन्स जर डिझाईन केली, समजा आपल्याला पर्टिक्युलर फोकल लेन्थ पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी रेडियस ऑफ कर्वेचर किती असायला हवे, ह्याचे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असायला हवे, म्हणजे हे जे काही पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स चा एक आपल्याला फॉर्म्युला ह्या आर्टिकलमध्ये पाहिजे आहे, आणि त्यालाच काय म्हटलं गेलंय, दॅट इज कॉल्ड ॲज अ लेन्स मेकर इक्वेशन. मग दिस लेन्स मेकर इक्वेशन याच्यामध्ये जे रिलेशन्स आहेत, दॅट इज द फोकल लेंथ, दॅट इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द टू स्फेरिकल सर्फेस, त्याच्यामुळे दोन रेडियस ऑफ कर्वेचर आहेत आर वन अँड आर टू, अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लेन्स. म्हणजे याच्यामधलं एक रिलेशन आपल्याला काय करायचंय, डिराईव्ह करायचंय, अँड धिस इक्वेशन इज नथिंग बट द लेन्स मेकर इक्वेशन. मग दिस अ फोकल लेंथ अँड अ रेडियस ऑफ कर्वेचर, द रिलेशन बिटवीन फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर इज द फोकल लेंथ इज इक्वल टू हाफ ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे हा कोणताही हा एक लेन्स असेल, आणि त्या लेन्सचा जर एक कर्व असेल, तर त्याचा जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे तो आपण कसा फाइंड आउट करतो, म्हणजे हा एक इमॅजिनरी एक कम्प्लीट सर्कल कन्सिडर करतो, आणि त्याचा जो सेंटर येईल, दॅट सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ कर्वेचर, अँड द डिस्टन्स फ्रॉम इट्स पोल टू सेंटर ऑफ कर्वेचर इज नथिंग बट द रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट इज कॉल्ड ॲज द रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्फेरिकल सर्फेस हे आर्टिकल पाहिलं, आणि त्याच्यामध्ये एक इक्वेशन डिराईव्ह केलं होतं पहा, ते इक्वेशन दॅट इज एन टू मायनस एन वन डिव्हायडेड बाय आर, डिव्हायडेड बाय आर, अँड दॅट इज इक्वल टू द एन टू अपॉन व्ही मायनस एन वन अपॉन यू, एन वन अपॉन यू, हे इक्वेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलं होतं पहा. म्हणजे ह्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला लेन्स मेकर इक्वेशन पुन्हा काय करायचंय, डिराईव्ह करायचंय, दिस एन टू अँड एन वन. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय इंडिकेट करतात ते पहा, एन टू दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द स्पियर ऑर स्पेरिकल सर्फेस, स्पेरिकल सर्फेसचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. एन वन इट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सराउंडिंग मीडियम, किंवा दुसऱ्याच सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जिथून इन्सिडेंट रे ओरिजिनेट झालेत ते पहिलं मीडियम असेल, आणि त्या पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो एन वन, आणि ज्या मीडियममध्ये तो जाणार आहे आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल एन टू, म्हणजे सेकंड मीडियमचा. आर इट इज द रेडियस ऑफ कर्वेचर, व्ही इज द इमेज डिस्टन्स, म्हणजे जिथं इमेज फॉर्म होईल त्या इमेज पासून तर ऑप्टिकल सेंटरपर्यंत जे काही डिस्टन्स असेल ते असतं इमेज डिस्टन्स, आणि इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय द स्मॉल व्ही. सिमिलरली यू इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड द ऑप्टिकल सेंटर ऑर द पोल ऑफ दॅट लेन्स ऑर स्पेरिकल सर्फेस, ते असेल इमेज सॉरी ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजे हे स्टँडर्ड नोटेशन आहेत, हे इक्वेशन आपल्याला पुन्हा ह्या आर्टिकलमध्ये लागणार आहे. तर आपण आधी ही जी आहे रे डायग्रॅम ती आधी आपण समजून घेऊ. नाउ ऑब्झर्व धिस रे डायग्रॅम, देअर आर द टू स्फेरिकल सर्फेसेस, म्हणजे दोन स्फेरिकल सर्फेसेस आहेत, हा एक आणि हा एक, दोन्ही एकमेकाला जॉईन केलाय, अँड इट हॅज अ व्हेरी व्हेरी थिन लेन्स, अँड इट इज नथिंग बट द कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे दोन लेन्स आहेत, सॉरी लेन्स एकच आहे आणि दोन स्फेरिकल सर्फेस आहे. पहिला स्फेरिकल सर्फेस त्याला आपण ए म्हटलं, दुसरा स्फेरिकल सर्फेस आहे त्याला बी म्हटलेलं आहे पा, अँड धीज लेन्स ऍक्ट्स ॲज अ व्हेरी व्हेरी थिन, तो एकदम थीन आहे, एकदम स्लिम आहे पा. म्हणजे त्याची जी ही जी थिकनेस असेल, ही जी थिकनेस आहे, ही थिकनेस ही कमीत कमी असेल, आणि त्या दोन्ही स्फेरिकल सर्फेसचा कॉमन पोल जो आहे तो कॉमन पोल हा पी, हा त्याचा सेंटर काय केलाय, कन्सिडर केलाय पी, इट इज द कॉमन पोल ऑर कॉमन ऑप्टिकल सेंटर ऑफ द बोथ स्फेरिकल सर्फेसेस ए अँड बी. मग याच्या इकडे जो येईल हा आर वन, हा आर वन काय असणार आहे, आर वन इट इज द सॉरी इन दिस फिगर दिस इज द फर्स्ट सर्फेस ए,
याचा जो आहे आर वन, आर वन इट इज द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द फर्स्ट सरफेस अँड हिज आर टू, हा आर टू हा इकडे आणलाय पहा आणि त्याचा हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती काय आहे आर टू. म्हणजे सेकंड स्पेरिकल सरफेसची रेडियस ऑफ कर्वेचर आर टू आणि फर्स्टची आर वन. फर्स्टची आर आर वन वो इज द पॉइंट ऑब्जेक्ट विच इज ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स यू फ्रॉम द पोल. म्हणजे इथं पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि पोल पासून त्याचा डिस्टन्स यू आहे, कारण ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण स्मॉल यूने रिप्रेझेंट करतो. आता इथं दोन सर्फेसमुळे दोनदा रिफ्रॅक्शन झालंय, तर आपण काय करू की पहिल्या सर्फेस पासून होणारं रिफ्रॅक्शन त्याचं इक्वेशन आपण पाहू. आता याच्यासाठी एक कॉमन इक्वेशन आपल्याला लागणार आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. वी हॅव द इक्वेशन दॅट इज द एन टू मायनस एन वन डिव्हायडेड बाय आर इज इक्वल टू एन टू अपॉन व्ही मायनस एन वन अपॉन यू. कॉल दिस एज इक्वेशन नंबर वन. दिस इज अ स्टँडर्ड इक्वेशन. विथ द हेल्प ऑफ दिस इक्वेशन वी डिराइव द टू इक्वेशन फॉर टू सर्फेसेस ऍडिंग टू दिस इक्वेशन अँड वी गेट द लेन्स बेकर इक्वेशन ऑर लेन्स बेकर फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला काय करायचंय, पहिल्या सर्फेसाठी एक इक्वेशन तयार करायचंय, दुसऱ्या सर्फेसाठी दुसरं इक्वेशन तयार करायचंय ह्या इक्वेशनवरनं, आणि दोन इक्वेशन आल्यानंतर त्यांची ऍडिशन घेऊन आपल्याला ते सिम्प्लिफाईड केल्यानंतर आपल्याला लेन्स मेकर इक्वेशन मिळणार आहे. पहा आता आपण पहिलं रिफ्रॅक्शन पाहू. फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन, फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन, फर्स्ट रिफ्रॅक्शन म्हणजे त्यासाठी जो सेकंड रिफ्रॅक्शन बी आहे किंवा सेकंड सरफेस जो बी आहे तो आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. आता हे इज द पॉइंट ऑब्जेक्ट. इन्सिडेंट रे ओरिजिनेट फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. वन रे इज द ओए, वन रे इज द ओए अँड सेकंड रे इज द ओपी. दिस ओपी विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर अँड दिस रे इज द अनडेविएटेड. कारण कोणताही रे जर ऑप्टिकल सेंटर मधून पास होत असेल तर तो अनडेविएटेड असतो, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, तो स्ट्रेट पास होतो. पा आणि हा ओए तो हा रे या ठिकाणी गेला आणि पॉइंट एला तो काय झाला रिच झालेला आहे. आता ह्या फिगरमध्ये याचं जे काही सराउंडिंग मेअर आहे याच्या साईडचं जे मीडियम असेल हे मीडियम आपण रेअर मीडियम कन्सिडर करू. दिस इज द रेअर मीडियम आणि मोस्टली ते रेअर मीडियम कोणतं असणार आहे एअर मीडियम. आणि त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा किती कन्सिडर करू आपण, हा कन्सिडर करू या बाहेरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज एन वन, तो कन्सिडर केला एन वन. आणि एअर असल्यामुळे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे वन. ओके, त्यासाठी आपण हा इथं रिप्रेझेंट करू. एन वन हा आहे वन. वन का घेतलाय, कारण रेअर मीडियम आहे आणि ते एअर मीडियम आहे. एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो वन असतो. ओके, मग आता पुढच्या याच्यामध्ये आता हा जो लेन्स आहे धीज लेन्स ऍक्ट ऍज अ डेन्सर मीडियम. मग त्या डेन्सर मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कन्सिडर करू एन टू. एन टू मग तो एन टू आपण म्हण त्यालाच म्हणू आपण एन. एन टूलाच काय कन्सिडर करू एन. एन टू इट इज द एन अँड धीज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा आहे, इट इज द आपण त्याला लेन्स म्हणूया. लेन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो कशाचा आहे लेन्स, लेन्स आहे. ठीक आहे, पहिल्या मीडियम मधून रे गेला म्हणजे हे पहिलं मीडियम आणि हे दुसरं मीडियम. पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन घेतलाय आणि दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो एन कन्सिडर केलाय, कारण हे चेंजेस आपल्याला ह्या इक्वेशन वन मध्ये सबस्टिट्यूट करायचे. आता धीस मीडियम ऍक्ट्स एज अ रेअर मीडियम अँड धीस मीडियम ऍक्ट्स एज अ डेन्सर मीडियम. आता ह्या कंडिशन मध्ये द लाईट रे ट्रॅव्हल फ्रॉम ऑप्टिकली रेअर मीडियम टू ऑप्टिकली डेन्सर मीडियम. ऑप्टिकली डेन्सर मीडियम व्हॉट हॅपन, द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड टुवर्ड दी नॉर्मल, टुवर्ड दी नॉर्मल. मग आता याच्यामध्ये हा नॉर्मल कोणता आहे, आता ह्या पॉइंटला आपण हा टँजंट काढला आणि हा तो त्याला हा नॉर्मल आहे एन ऍक्ट्स एज अ नॉर्मल. हा नॉर्मल आहे म्हणजे हा त्याचा ओरिजिनल पाथ लाईट रे असा जायला पाहिजे होता, परंतु तो काय झालाय हा रे
हा नॉर्मल कडे बेंड झालेला आहे, कारण हा नॉर्मल आहे, एन सी वन हा नॉर्मल आहे, हा नॉर्मल कडे तो काय झाला असा बेंड झालेला आहे. मग इन ऍबसेन्स ऑफ सेकंड सर्फेस, सेकंड सर्फेस आपण कन्सिडर केलेलं नाहीये, तो कन्सिडर न करता हा लाईट रे असा बेंड झाला आणि विच इज रिचेस ऍट द पॉइंट आय वन, आय वन, आय वन ला तो रिच झाला आहे. अँड वी गेट द हिअर इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट, पॉइंट ऑब्जेक्ट ओ. ठीक आहे, म्हणजे ह्या ऑब्जेक्टची इमेज आय वन ला मिळाली. मग ओ इज द पॉइंट ऑब्जेक्ट ऑफ द फर्स्ट सर्फेस अँड इट्स इमेज इज आय वन विच इज सिच्युएटेड ऍट डिस्टन्स व्ही वन. व्ही वन ला इथं काय मिळाली, ती इमेज मिळालेली पहा. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जी इमेज आहे, मग इमेज डिस्टन्स आता पहिला सर्फेस आहे, पहिला सर्फेसचा आपण यू ऑब्जेक्ट डिस्टन्स हा यूस आहे, त्याच्यात काही चेंज होणार नाहीये. ऑब्जेक्ट डिस्टन्स इथं आहे आणि त्याची इमेज कुठे आहे, आय वन. मग त्याचं ऑप्टिकल सेंटर पासून डिस्टन्स किती आहे, व्ही वन. म्हणजे जी इमेज डिस्टन्स आहे व्ही वन, ह्या केसमध्ये किती कन्सिडर केली आपण, ती व्ही वन कन्सिडर केली पहा. ओके, मग हा पहिला सर्फेस आहे, कारण फॉर फर्स्ट रिफ्लेक्शन म्हणजे पहिल्या सर्फेस साठी, हा पहिल्या सर्फेस साठी याची जे रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, आर वन. म्हणजे आर आपला काय असणार आहे, हिअर आर इज इक्वल टू आर वन. ओके, म्हणजे हे चेंजेस झालेत पहा. म्हणजे इथं आपल्याला इमेज मिळेल, धिस इमेज ती ह्या ठिकाणी ही व्हर्च्युअल इमेज असणार आहे पहा. ओके, सबस्टिट्यूट धिस ऑल व्हॅल्यूज इन फर्स्ट इक्वेशन, देन फर्स्ट इक्वेशन इज गिव्हन बाय ऑर इट बिकम्स एन टू. व्हॉट इज एन टू, एन टू इज एन मायनस एन वन, मायनस एन वन, एन वन इज वन, डिवायडेड बाय आर, डिवायडेड बाय आर. व्हॉट इज आर, आर इज आर वन, आर इज आर वन, इज इक्वल टू, इज इक्वल टू एन टू, एन टू इज एन, डिवायडेड बाय व्ही, व्ही इज व्ही वन, मायनस एन वन अपॉन यू, मायनस एन वन अपॉन यू, दॅट इज वन बाय यू, वन बाय यू, कॉल दिस एज इक्वेशन नंबर टू. त्याला इक्वेशन टू म्हटलं आपण. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकल्या आणि मॉडिफाईड इक्वेशन जे आहे पहिल्या सर्फेससाठी, पहिल्या रिफ्रेक्शनसाठी किती आलेले, इट इज इक्वेशन नंबर टू. आता सिमिलरली फॉर, सिमिलरली फॉर सेकंड रिफ्रॅक्शन, सेकंड रिफ्रॅक्शन, फॉर सेकंड रिफ्रॅक्शन, आणि हे सेकंड रिफ्रॅक्शन ड्यू टू द सेकंड सेकंड स्पेरिकल सर्फेस, दॅट इज स्पेरिकल सर्फेस बी. ह्या स्पेरिकल सर्फेस बी साठी आता इथं काय फेनॉमिनन होतोय तो पहा. धिस ए बी इन्सिडेंट रे पहा. आता ह्या ठिकाणी ए बी इन्सिडेंट रे तो इथून ओरिजिनेट झालेला आहे. म्हणजे पहिलं मीडियम जे असणार आहे ते पहिलं मीडियम सेकंड रिफ्रॅक्शन साठी काय असणार आहे, इट इज अ डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे हे आपलं पहिलं मीडियम झालं. म्हणजे आपण थोडा इथं चेंजेस करू, हे पहिलं मीडियम झालं सेकंड सर्फेस साठी, हे पहिलं मीडियम आणि हे दुसरं मीडियम. म्हणजे दुसरं मीडियम हा सुद्धा काय आहे, रिअर मीडियम. रिअर मीडियम म्हणजेच ते कोणतं आहे, एअर मीडियम. आणि हे दुसरं मीडियम असल्यामुळे तो एन टू असेल आणि एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल, वन असेल. मग काय चेंजेस होत आहेत ते पहा. म्हणजे इथं एन वन काय आला आहे, आता एन वन आलाय एन, आणि एन टू काय आलाय, एन टू आला वन. हा वन कशामुळे घेतलाय, एअर मीडियम आहे म्हणून त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन असतो. आणि हा एन हा कशाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, इट इज द लेन्स, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे पहा. हा पहिला चेंज. म्हणजे आता याच्यामध्ये लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रिअरर मीडियम. डेन्सर मधून रिअर कडे जाते, त्यावेळेस काय होईल, द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, ती नॉर्मलच्या लांबून जाईल. विच इज पासेस मूव अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मल पासून ती लांब जाणार आहे. मग आता ह्या केसमध्ये नॉर्मल कुठं आहे, पॉइंट इथं, इथून लाईट इथं आला पहिला मीडियम, तो इथं स्ट्राईक होईल, बरोबर आहे. मग याचा रिफ्रॅक्टिव्ह, सॉरी, याचा जो नॉर्मल आहे तो नॉर्मल हा असा पास होणार आहे.
म्हणजे हा सेंटर ऑफ कर्वेचर पासून पास मधून तो असा जाणार आहे, म्हणजे हा त्याचा नॉर्मल आहे असं आपण कन्सिडर करू. हा नॉर्मल आहे, हा नॉर्मल, याला एन वन म्हणू पहिल्या सर्फेसचा नॉर्मल, आणि हा एन टू दुसऱ्या सर्फेसचा नॉर्मल. हा लाईट हा याचा ओरिजिनल पाथ कुठे आहे, हा असा आहे. ड्यू टू द सेकंड रिफ्रॅक्शन फ्रॉम डेन्सर टू रेअर द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे तो असा इथं होता ओरिजिनल पार्ट, तो त्याच्या लांबून जाईल. ह्या नॉर्मल पासून तो लांब येईल, म्हणजे तो कुठे येणार आहे, तो फायनल रे मी ह्या इथं दाखवतो, हा नॉर्मल पासून असं इकडं इथं बेंड होईल, तो इथं येईल, अँड वी गेट हिअर इमेज. मग ह्या सेकंड सर्फेसची जी इमेज आहे ती इथं मिळणार आहे आपण, आय विच इज सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स व्ही, ऍट अ डिस्टन्स व्ही फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. म्हणजे धिस आय वन ऍक्ट ऍज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर सेकंड सर्फेस, फॉर सेकंड सर्फेस. म्हणजे हा आय वन हा सेकंड सर्फेसचा ऑब्जेक्ट आहे. ज्यावेळेस पहिला सर्फेस आपण कन्सिडर करतो, पहिल्या सर्फेसचा ऑब्जेक्ट ओ आणि त्याची इमेज आय वन, दुसऱ्या सर्फेसचा ऑब्जेक्ट आय वन आणि त्याची इमेज आय, हे लक्षात घ्या. मग धिस इज द व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, तो हा व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल, हा रिअल ऑब्जेक्ट असेल. ह्या ऑब्जेक्टची इमेज इथं मिळेल कोणामुळं, ड्यू टू द सेकंड सर्फेस, ड्यू टू द सेकंड सर्फेस. मग ह्या ठिकाणी चेंजेस काय होत आहेत ते पहा आणखी. मग हा सेकंड सर्फेसमुळं आपल्याला ऑब्जेक्ट हा कन्सिडर केलाय, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण कशाने रिप्रेझेंट करतो, यू, आणि हे ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे, विच इज अ व्ही वन, व्ही वन. आणि इमेज डिस्टन्स आपण व्ही ने रिप्रेझेंट करतो, आणि इमेज सेकंड सर्फेसची इमेज आपल्याला इथं मिळालेली आहे, मग हे डिस्टन्स किती कन्सिडर केले आपण, व्ही, ते व्ही आहे. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर सेकंड सर्फेसची जी रेडियस ऑफ कर्वेचर आहे ती रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, आर टू, ती किती आहे, आर टू. म्हणजे याच्यामधले पुन्हा ह्या सगळ्या व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला ठेवायच्यात. सबस्टिट्यूटिंग दिस ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन वन देन वी गेट द न्यू इक्वेशन अँड इट बिकम्स दॅट इज एन टू मायनस एन वन. व्हॉट इज एन टू, एन टू मायनस एन वन दॅट इज वन मायनस एन डिवायडेड बाय आर, आर इज आर टू इज इक्वल टू, इज इक्वल टू एन टू, एन टू इज वन अपॉन व्ही, व्ही इज व्ही मायनस एन वन अपॉन यू दॅट इज एन वन अपॉन यू. व्हॉट इज यू, यू इज व्ही वन. कॉल दिस इज इक्वेशन नंबर टू. हे काय आलं आपलं, इक्वेशन नंबर टू, सॉरी इक्वेशन नंबर थ्री, इज द इक्वेशन नंबर थ्री. इक्वेशन टू इज फॉर फर्स्ट रिफ्रॅक्शन, इक्वेशन थ्री इज फॉर सेकंड रिफ्रॅक्शन, असे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले पहा. म्हणजे फायनल इमेज जी आहे ही फायनल अँड रिअल इमेज वी गेट ऍट पॉइंट आय ऍट डिस्टन्स व्ही फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ द गिव्हन लेन्स. ओके, मग आता काय करायचंय, ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री, ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री वी गेट, वी गेट पहिल्यांदा वी हॅव टू ऍड द लेफ्ट हँड साईड फर्स्ट. त्याची लेफ्ट हँड साईड किती आहे, एन वन मायनस, एन वन मायनस वन, एन वन मायनस वन. आता ह्या दोन्ही मध्ये एन वन मायनस वन आपण कॉमन काढला, एन वन मायनस वन कॉमन काढला, काय शिल्लक राहील, दॅट इज वन अपॉन आर वन, वन अपॉन आर वन. आणि ह्याच्यातून एन वन मायनस वन, सॉरी एन मायनस वन कॉमन काढला, म्हणजे याला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर हा मायनस वन होईल, मायनस मायनस प्लस एन, आणि याला मायनसने केलं तर मायनस आर टू. म्हणजेच हे आपण इक्वेशन असं लिहू शकतो, एन मायनस वन डिवायडेड बाय आर टू, अँड दिस आर टू इज मायनस, म्हणजे असं मायनस साईन येईल हा. ओके, मग इथं एन एन मायनस वन हा कॉमन काढला, मायनस साईन, मायनस साईन, आणि वन अपॉन आर टू, वन अपॉन आर टू. दिस इज द ऍडिशन
of equation 2 and 3 only left hand side. Left hand side ची झाली, आता right hand side ची पा, for right hand side that is n, there is a plus n upon v1 आणि minus n upon v1 हे दोन्ही काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे सारख्याच टर्म आहेत. देन 1 upon v आणि इकडे काय minus 1 upon u. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 4. अगेन चेंजेस फॉर दिस इक्वेशन, और वी हैव टू सब्स्टिट्यूट वन कंडीशन इन इक्वेशन 4. फोर मध्ये एक कंडीशन आपल्याला सब्स्टिट्यूट करायची. आता हियर व्हेन वी कंसिडर और व्हेन वी लोकेट द ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी, जर आपण ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीला ठेवला, आता ह्या केसमध्ये काय हा लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला जर ठेवला असेल, सपोज ही द कॉन्व्हेक्स लेन्स, ही द कॉन्व्हेक्स लेन्स, ही द प्रिन्सिपल ऍक्सिस, मग हे इन्फिनिटीला असणार आहे, म्हणजे हे जे रेज आहेत ते कसे येणार आहेत, पॅरल येतील. मग हे पॅरल रेज आल्यानंतर हे याच्यामध्ये स्ट्राईक होतील आणि ते इथं कॉन्व्हर्जिंग होणार आहेत. पा इथं कॉन्व्हर्जिंग होईल आणि इथं आपल्याला काय मिळेल, इमेज मिळेल. आणि ही इमेज कुठं मिळते, ही इमेज आपल्याला मिळते पा फोकल लेंथला. कुठं मिळते, फोकल लेंथला इमेज मिळते. जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला जर ठेवला असेल तर वी हॅव टू गेट द इमेज ऍट इट्स फोकल लेंथ, फोकल लेंथला ती आपल्याला इमेज मिळते. सबस्टिट्यूट धिस कंडिशन इन इक्वेशन 4, देन इक्वेशन 4 बिकम्स मग 1 u, व्हॉट इज u, u इज इन्फिनिटी, 1 upon infinity इज 0 अँड v इज फोकल लेंथ 1 upon f. मग आपण ही साईड आधी घेऊ, आपण 1 upon f इज इक्वल टू, 1 upon f इज इक्वल टू, दिस इज द n minus 1 into bracket 1 upon R1 minus 1 upon R2 and this equation is nothing but the your required Lenz-Meyer equation, that is 1 upon F is equal to n minus 1 into bracket 1 upon R1 minus 1 upon R2. F it is the focal length, n it is the refractive index of lens, refractive index of lens. 1, this 1 it is the refractive index of surrounding medium, म्हणजे air medium चा refractive index आहे, ठीक आहे. R1 it is the radius of curvature for first surface and R2 it is the radius of curvature for second surface and this is called as a Lenz-Meyer equation. म्हणजे जर आपल्याला पर्टिक्युलर फोकल पॉइंट, फोकल लेंथ जर ठेवायची असेल, मला 10 फोकल लेंथ ठेवायची, तर लेन्स कसा डिझाईन करायचा, त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती असायला हवी, ती ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळणार आहे. ओके, याच्या काही आपण केसेस पाहूया. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन, हे लक्षात ठेवा. ही सुद्धा फिगर फार महत्वाची आहे, एकदम सोपं आहे. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे इक्वेशन पाहिलं तेच इक्वेशन इथं आपण कॉल केलं आहे आणि याच्यातले जे काही रिफ्रेशन म्हणून होणारे चेंजेस आहेत ते त्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट केलेत. आपल्याला 2 इक्वेशन मिळतील, इक्वेशन 2 and 3, त्यांची ॲडिशन घेतल्यानंतर आपल्याला मिळेल इक्वेशन नंबर 5. मग तेच जे 5 असणार आहे, दिस इक्वेशन 5 इज द Lenz-Meyer फॉर्म्युला, त्यालाच आपण काय म्हणतो, Lenz-Meyer फॉर्म्युला. ओके, किंवा आता ऑब्जर्व द इक्वेशन 4 and 5. आपण इक्वेशन 4 and 5 जर ऑब्जर्व केलं तर किंवा कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल, वी गेट द राईट हँड साईड ऑफ द बोथ इक्वेशन आर सेम. कम्पेअर द इक्वेशन 4 and 5, इट्स म्हणजे एक साईड याची जी आहे लेफ्ट हँड साईड आणि याची राईट हँड साईड दोघांची काय सेम आहे. जर एक साईड जर सेम असेल दोघांची, तर वी हॅव टू रिटन ॲज द 1 upon f इज इक्वल टू 1 upon v मायनस 1 upon u अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज द लेन्स फॉर्म्युला. Lenz-Meyer फॉर्म्युला आणि लेन्स फॉर्म्युला और लेन्स इक्वेशन
लेंस इक्वेशन जस मिरर मे का इतना प्लस साइन ये तस लेंस इक्वेशन मे का माइनस साइन है फोकल लेंथ इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स ओके हा इक्वेशन वरून आपण आपल्याला काही केसेस पाहिजेत हाई फॉर्म्युला लक्षात ठेवा दैट इज कॉल्ड एज अ लेंस इक्वेशन फर्स्ट केस दैट इज आई हैव टू कंसीडर दैट द कॉन्वेक्स लेंस इज द सिमेट्रिक एंड डबल कॉन्वेक्स अपन ही केस पाहिजे बा आता सिमेट्रिक म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला दोघांची ही रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे आर वन इज इक्वल टू आर टू दोन्ही सर्फेसची रेडियस ऑफ कर्वेचर कशी असते सेम असते म्हणून त्याला काय म्हटलंय सिमेट्रिक आणि डबल कॉन्वेक्स दोन्ही सर्फेस कसे आहेत कॉन्वेक्स आहेत म्हणजे ह्या केसनुसार हा कॉन्वेक्स सर्फेस आहे हा पण कॉन्वेक्स सर्फेस आहे आणि दोन्ही सिमेट्रिक असल्यामुळे दोघांची ही रेडियस ऑफ कर्वेचर सेम आहे आणि त्याला आपण काय कन्सिडर करू वी कॅन से आर त्याला कॉमन आपण आर से केलेले पा मग ह्या केस मध्ये हा पहिला सर्फेस आहे मग पहिल्या सर्फेसचा हा इकडं ह्या डायरेक्शनला रेडियस ऑफ कर्वेचर असेल आर वन आणि ती कशी असणार आहे ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साईडला आहे अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन दिस आर वन इज पॉझिटिव्ह हा दुसरा सर्फेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर ह्या साईडला येईल हा असेल आर टू आणि इकडेच लेफ्ट हँड साईडला असेल त्याच्यामुळे हा काय असणार आहे आर टू मग हिअर आर टू ऍक्ट्स एज अ माइन निगेटिव्ह अँड ही इज द पॉझिटिव्ह हि इज द पॉझिटिव्ह मग फॉर पॉप्युलर लेन्सेस कोणताही जर आपण पॉप्युलर लेन्स जर घेतला किंवा कॉमन लेन्स घेतला तर त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो ग्लासचा पर्टिक्युलरली त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो एन इज इक्वल टू 1.5 कोणताही लेन्स घेतला तर त्याच्या ग्लास मटेरियल यूज करतात त्याचा मॅक्झिमम जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो 1.5 असतो ही पण कंडिशन आपण इक्वेशन 5 मध्ये टाकायची मग वी गेट द इक्वेशन 5 आपले इक्वेशन 5 काय मिळतं ते पहा 1 upon f इज इक्वल टू n इज 1.5 मायनस 1 दॅट इज 1 upon r म्हणजे आर वन काय कन्सिडर केलाय आर कारण तो सिमेट्रिक आहे सिमेट्रिक असल्यामुळे दोन अंकाची रेडियस काय असणार आहे सेम असणार आहे आणि आर टू हे इथं मायनस कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार म्हणजे आर टू मायनस आणि हा मायनस तो काय होणार आहे प्लस दॅट इज 1 upon r सिम्प्लिफाय दिस द 1 upon f इज इक्वल टू दॅट इज 1.5 मायनस 1 दॅट इज द 0.5 अँड दिस इज नथिंग बट द 2 r upon r square म्हणजे हा असा येईल 2 r upon r square मग आर आर कॅन्सल होईल म्हणजेच काय शिल्लक राहील 2 upon r हे शिल्लक राहिलंय 1 upon f आणि त्याला मल्टिप्लाईड काय आपण n मायनस 1 घेतलेला आहे तो सिम्प्लिफाय करून तो असा येईल आपल्याला पुन्हा हे जर सिम्प्लिफाय केलं तर 2 into 0.5 दॅट इज द 1 by r म्हणजेच हा फोकल लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर दिस इज द फर्स्ट केस व्हेन द लेन्स इज सिमेट्रिक अँड डबल कॉन्वेक्स अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट लेन्स इज 1.5 देन फोकल लेंथ मस्ट बी इक्वल टू द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द बोथ सर्फेसेस दिस इज द फर्स्ट केस ही पहिली केस आहे दुसरी केस आपण हा सिमेट्रिक लेन्स हा सिमेट्रिकच घेतलाय परंतु त्याचं जे काही नेचर आहे जो काही टाईप आहे इट इज द डबल कॉन्केव तो कसा घेतलाय कॉन्केव शेप घेतलाय आता पहा कॉन्केव शेप जर कॉन्केव शेप घेतली झाली पहिली केस आता दुसरी केस काय आहे ते पहा कॉन्केव घेतलेला आहे कॉन्केव मग हा असा कॉन्केव शेप असतो डबल कॉन्केव आणि तो सिमेट्रिक आहे मग सिमेट्रिक असल्यामुळे पण काय होणार आहे आर वन इज इक्वल टू आर टू सिमेट्रिक असल्यामुळे त्यांचे रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही सर्फेसचे काय असणार आहेत सेम असणार आहेत मग आता आपण हा घेतला याला आपण काय घेऊ
पहिला सरफेस आणि हा दुसरा सरफेस याची रेडियस ऑफ कर्वेचर ही काय असणार आहे आर वन असेल आणि याची काय असणार आहे आर टू असेल. हा त्यांचा कॉमन ऑप्टिकल सेंटर असेल पी. दोघांची जर कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन नुसार जर याला साईन दिल्या तर इकडची लेफ्ट हँड साईड हा निगेटिव्ह असेल आणि हा काय असणार आहे पॉझिटिव्ह असेल. म्हणजे आर वन काय असणार आहे आर वन निगेटिव्ह मायनस आणि आर टू काय असणार आहे इट इज द पॉझिटिव्ह. तो काय असणार पॉझिटिव्ह. डिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाच ठेवायचा आहे आणि पुन्हा ह्या कंडिशन याच्यामध्ये टाका. देन वी गेट द न्यू इक्वेशन. याच्यामध्ये रिलेशन काय आहे ते पहा. द वन अपॉन एफ इज इक्वल टू एन इज 1.5 मायनस 1 इंटू 1 अपॉन आर. आर वन आर वन इज निगेटिव्ह पण त्याला काय म्हटलं आपण आर मायनस आर मायनस 1 अपॉन आर टू इज पॉझिटिव्ह. आर टू इज पॉझिटिव्ह. पुन्हा हे जर सिम्प्लिफाईड जर केलं तर 0.5 यांची सबस्ट्रॅक्शन इंटू हा आर आणि हा याला मल्टिप्लाय केलं तर मायनस आर मायनस 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 आर काय होईल प्लस अपॉन आर स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन काही मायनस येणार आहे. इट इज इक्वल टू 2 आर अपॉन मायनस आर स्क्वेअर. आर वन आर अँड वन आर गेट कॅन्सल. द रिमेनिंग टर्म दॅट इज द 0.5 इंटू 2 अपॉन आर आणि हा काय असणार याला मायनस आहे म्हणजेच हा काय झाला 0.5 इंटू 2 इट इज 1 मायनस आर आणि इकडे काय 1 अपॉन एफ म्हणजे दिस फोकल लेंथ इज इक्वल टू मायनस आर इज इक्वल टू मायनस आर. दिस इज द सेकंड केस. म्हणजे ही सेकंड केस आहे पहा. एफ इज इक्वल टू ही सेकंड केस होती पहा. सेकंड केस एफ इज इक्वल टू मायनस आर. पहिल्या केसमध्ये एफ इज इक्वल टू आर आली होती पहा कॉन्वेक्स साठी आणि कॉन्केव्ह साठी एफ इज इक्वल टू मायनस आर. नाऊ थर्ड केस. आता तिसरी केस पहा. टू सिलेक्ट द थर्ड केस. थर्ड द नेचर ऑफ लेन्स इज प्लेनो कॉन्वेक्स. प्लेनो कॉन्वेक्स. प्लेनो कॉन्वेक्स मीन्स प्लेनो. वन सरफेस इज प्लेन. पहिला सरफेस कसा आहे प्लेन म्हणजे असा अँड सेकंड सरफेस हा पहिला सरफेस आणि हा दुसरा सरफेस दुसरा कसा आहे कॉन्वेक्स. सेकंड सरफेस इज कॉन्वेक्स. फर्स्ट सरफेस सेकंड सरफेस प्लेनो कॉन्वेक्स. ओके याची जी रेडियस कसं ज्याची प्लेन सरफेस असेल प्लेन सरफेस म्हणजे हा आर वन झाला आर वन आणि हा आर टू झाला म्हणजे याची रेडियस ऑफ कर्वेचर ही अशी असेल हा आर टू. मग हा प्लेन सरफेस ची रेडियस ऑफ कर्वेचर किती असेल. पहिला सरफेस आहे प्लेन मग तो आर वन किती असतो. तो आर वन असतो इन्फिनिटी. प्लेन सरफेस असेल तर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी असेल आणि कॉन्वेक्स दुसरा सरफेस कॉन्वेक्स आहे आणि त्याची रेडियस ऑफ कर्वेचर हा काय असणार आहे. हा त्याचा जर कॉमन ऑप्टिकल सेंटर घेतला तर हा लेफ्ट साईडला आहे म्हणून हा काय असणार आहे मायनस असणार आहे. मग त्याला आपण म्हणू मायनस आर. त्याला आर कन्सिडर करू आर टूला. त्यानंतर पुढची कंडिशन काय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला तोच ठेवायचा आहे 1.5 कारण तो कॉमन असतो पहा. मोस्टली हाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लासमध्ये किंवा लेन्समध्ये हा काय केला जात असतो त्याची न्युमेरिकल व्हॅल्यू तेवढी असते पहा. सबस्टिट्यूट धीस व्हॅल्यू इन इक्वेशन 5 और इन इक्वेशन 5 दॅट इज लेन्स मेकर इक्वेशन. तर धीस इक्वेशन 5 बिकम्स 1 अपॉन एफ एन मायनस 1 एन मायनस 1 म्हणजेच 1.5 मायनस 1 इंटू 1 अपॉन आर वन. आर वन इज इन्फिनिटी आणि मायनस 1 अपॉन आर टू. आर टू इज मायनस आर. धीस मायनस अँड मायनस बिकम प्लस प्लस 1 अपॉन आर. 1 अपॉन आर. 1 अपॉन इन्फिनिटी इज 0. 1 अपॉन एफ इज इक्वल टू 0.5. 1.5 मायनस 1 0.5. 1 अपॉन इन्फिनिटी इज 0 अँड दॅट इज नथिंग बट द 1 अपॉन आर. रिमेनिंग टर्म 1 अपॉन आर. 1 अपॉन एफ इज इक्वल टू 0.5 अपॉन आर अँड दॅट नथिंग बट म्हणजेच हा एफ इज इक्वल टू आर अपॉन काय झाला रिसिप्रोकल घेतल्यामुळे एफ इज इक्वल टू आर अपॉन 0.5 त्याचा रिसिप्रोकल घेतला म्हणजे 0.5 म्हणजे हा किती झाला एफ इज इक्वल टू 2 इंटू आर. 2 इंटू आर इज द थर्ड केस. एफ इज इक्वल टू 2 इंटू आर. इज फोकल लेंथ इज इक्वल टू
टू टाइम्स द रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे ही कंडिशन आपल्याला इथे येणार आहे, म्हणजे प्लेनो कॉन्व्हेक्सच्या बाबतीत. ओके, दिस इज द थर्ड कंडिशन. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, लेन्स मेकर इक्वेशन. थँक्यू.